कामठी नगर परिषद प्रभागाची अनुसूचित जमाती कामठी नगर परिषद येथे प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आला असून त्या प्रारूप प्रभाग रचनेनुसार कामठी नगर परिषदच्या आगामी निवडणुकीत शहरात एक प्रभाग वाढलेला असून दोन नगरसेवकांची वाढ होणार आहे. त्यानुसार 17 प्रभाग व 34 वार्ड राहणार आहेत. तसेच कामठी नगर परिषदची एकूण लोकसंख्या 86,793 असून अनुसूचित जातींची लोकसंख्या 24,352 तर अनुसूचित जनजातींची लोकसंख्या 1,961 आहे. उर्वरित इतर आहेत. प्रभाग रचना नेमकी कशी असेल, नवीन कोणता वाघ भाडला असेल याची उत्सुकता आज जाहीर झालेल्या प्रभाग रचनेतून संपली आहे. प्रारूप प्रभाग रचना ही प्रकाशित करण्यात आलेली आहे. प्रारूप प्रभाग रचनेवर जे काही सजेशन ऑब्जेक्शन जनतेने द्यायचे आहेत ते दिनांक 10 ते 17/3/2022 द्यायचे आहेत. ह्यापूर्वी नगर परिषदेमध्ये 16 प्रभाग होते. आता नवीन प्रभाग रचनेनुसार एकूण 17 प्रभाग झालेले आहेत आणि एकूण नगरसेवक आता 34 राहणार आहे. ज्या प्रकारे मार्केटमध्ये जेव्हा प्रभाग रचनेच्या सुरुवातीचा विषय आला त्यावेळेस सर्व ठिकाणी असं वाटत होतं की काहीतरी नवीन, मी ज्या प्रभागात राहतो त्या प्रभागात काहीतरी नवीन होणार आहे, काहीतरी नवीन प्रभाग बनणार आहे. ही खूप मोठी उत्सुकता सर्वांच्या मनात होती, आमच्याही मनात होती की प्रभाग कसा कटतो, कुठून कुठे जुडतो, ओटांचा मॅन्युप्युलेशन कसा होतो, हे अशी सर्व आमच्या मनात होते. पण ज्यावेळेस मी प्रभाग रचना बघितली आज येऊन इथे, तर मला प्रभाग रचना जशी तशी दिसली. म्हणजे त्याच्यात जे ज्या महाराष्ट्र शासनाने जे वोटिंगचा क्रायटेरिया ठरवला होता, पॉप्युलेशन क्रायटेरिया, तर त्या हिशोबाने एक पट्टा कटलेला आहे फक्त त्यामध्ये आणि नवीन पट्टा असा काही जुडलेला नाही. म्हणजे तो जसा तसा प्रभाग आहे, जिथून माझी इच्छा लढण्याची आहे किंवा पक्ष जो ठरवेल तसं. पण एक ज्या प्रकारे प्रभाग मागच्या वेळेसुद्धा त्याच प्रभागाने प्रभाग या वेळेसही आहे. ओव्हरऑल कॉमिटीमध्ये 2-3 प्रभाग सोडून बाकीच्या प्रभागांमध्ये बदल झालेला आहे. पण ज्या जे तुम्ही बघाल तर ते एक त्यांनी आपल्या हिशोबाने जे प्रगणक गट ज्याला म्हणतात ते प्रगणक गट जोडून जी संख्या ठरवलेली आहे त्या संख्येच्या आधारावर त्यांनी प्रभाग बनवलेले आहे. एक आपण एकुलता एक विचार केलं तर ही प्रभाग रचना कामठी शहरासाठी एक उत्तम प्रभाग रचना ठरेल असं मला वाटते. आणि येणाऱ्या निवडणुकीत जर ही प्रभाग रचना राहिली तर एक चांगले नगरसेवक या ठिकाणी कामठी नगर परिषदेला मिळतील असं वाटत आहे.